स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ। नगरीचे माजी नगराध्यक्ष झुंजारराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या आष्टा येथील शिवाजीराव पाटील सार्वजनिक वाचनालयात ग्रंथपाल दिन उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी सेवानिवृत्त प्राध्यापक भूपाल खोत यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले। या प्रसंगी वाचनालयाचे संस्थापक झुंजारराव पाटील, पतसंस्थेचे चेअरमन अण्णासाहेब हालुंडे, व्हाईस चेअरमन मारुतीराव सावंत, सचिव सुनील पाटील, संचालक राजू पाटील, जयत देवळे, अंकुश मदने, महेंद्र वीरभक्त, नारायण पाटील, माजी उपनगराध्यक्ष केशव माळी, दीपक शिंदे, संदीप हालुंडे, नातू मुजावर, दस्तगीर मनेर, रघुनाथ माने, प्रशांत महाजन, अमित पाटील, राजू ढोले पाटील, बाळासाहेब मोतकटे, नासिर हुसेन मुजावर, वल्ली मोहम्मद मुजावर, साजिद इनामदार, प्रतीक पाटील, अविनाश वीरभद्रे, अमित वारे, राज वारे, चिन्मय शेटे, तुषार शेंदे यांच्यासह पदसंस्थेचे सभापत, सभासद, संचालक, सल्लागार संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। वाचनालयाचे ग्रंथपाल सुनील पाटील यांनी स्वागत केले, आभार केशव माळी यांनी मानले। स्वराज्य मराठी न्यूज चॅनलसाठी सागर जगताप, आष्टा।